नमस्कार मित्रांनो, भक्ती साधना चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जो हे डेकोरेशन बघताय, हा नारळ आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। आणि हा उघडतो बंद कसा होतो याचा पूर्ण माहितीचा व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। आज आपण फक्त हा नारळ कसा बनवला याची संपूर्ण कृती आपण बघणार आहोत। तर आपल्याला अशा प्रकारच्या दोन एक फूट रुंदीच्या टोपल्या घ्यायच्या आहेत। जर आपल्याला छोटा गणपती ठेवायचा असेल एक मॉडेल म्हणून, खोलगट टोपल्या पाहिजे दोन्ही, आणि त्याला मध्ये मी असा एक प्रकारचा बिजागरा लावलेला आहे जेणेकरून आपल्याला नारळाला उघड झाप करता येईल। त्याला तारेने आणि स्क्रूनी चांगलं टाईट केलेलं आहे। तुम्ही बघताय, त्यानंतर मागची साईड पण मी तुम्हाला दाखवतो। मागे पण मी एक मध्ये एक स्क्रू लावला आहे, बाकीच्या दोन्ही साईडला तार लावून फिट केलेलं आहे। आता आपण मटेरियल बघू काय लागणार आहे। आपल्याला चांगल्या प्रतीचा पी ओ पी लागणार आहे, प्लास्टर ऑफ पॅरिस। मी या ठिकाणी 3 किलो पी ओ पी घेतलेला आहे आणि 1 किलो व्हाईट सिमेंट घेतलेला आहे पी ओ पीमध्ये मिक्स करायला, कारण नारळाचा खोबरा बनवण्यासाठी थोडी मजबूती पाहिजे आपल्याला। तसंच नारळाची करवंटी बनवायला आपल्याला असा काथ्या लागणार आहे। हा तुम्हाला सोफावाल्याच्या दुकानात वजनावर मिळेल। मी या ठिकाणी 1 किलो वजनावर आणलेला आहे आणि तुम्ही स्पंज बघताय, कारण नारळ हलका वजनाचा व्हायला पाहिजे म्हणून आतमध्ये मी स्पंजचा वापर करणार आहे। याला छोट्या मोठ्या आकारात कापणार आहे। माझ्याकडे अनेक कलरचे असे स्पंज आहेत। आता आपण पी ओ पी मिक्स करून लावण्याला सुरुवात करत आहोत। या ठिकाणी मी व्हिडिओ फास्ट ठेवलेला आहे, कारण जर मी स्लो लावला असता तर जवळजवळ 1 तासाचा व्हिडिओ झाला असता। तर अशा प्रकारे आपल्याला पातळ थर्मोकॉल खाली लावून आपल्याला थर बनवायचा आहे। असं संपूर्ण दोन्ही टोपलीला आपल्याला करायचं आहे। या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला दाखवतो की पी ओ पी जास्त आणि म्हणजे 3 पट पी ओ पी आणि 1 पट व्हाईट सिमेंट आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारची एक साईड बनवायची, आणि मध्ये आपल्याला जागा थोडी खाली ठेवायची। त्याला होल पाडलेले आहेत मी आधी टोपलीला, कारण आपल्याला मोठ्या फळीला 3 होल मारून आपल्याला फिट करायची खालची कवडी। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही कवड्या पूर्ण करायच्या आहेत। वरच्या कवडीला आपल्याला मध्ये काय ठेवायची गरज नाही, पण खालची कवडी आपल्याला फळीला फिट करायची आहे म्हणून स्क्रूड जाण्यासाठी आपल्याला जागा करायची आहे। तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर तुम्ही आरामामध्ये घरी हा नारळ बनवू शकता। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण दोन्ही साईड्स खोबऱ्याचा शेप येईल अशा प्रकारे आपल्याला बनवा। आणि हा आता मी एक सोल्युशन वापरतो नारळाची ती किशी वापरायला चिटकवायला, सेप म्हणून आहे, जी हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळते आणि आपल्याला अशी किशी वापरायची आहे। तर पहिले आपण खालची बाजू करून घेऊया 3 होलवाली। याचा पण व्हिडिओ मी फास्ट ठेवणार आहे, कारण खूप वेळ खाऊ काम आहे, खूप वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी करायला, खूप काळजीपूर्वक करावं लागतं। त्यामुळे मी तर अशा प्रकारे आपल्याला नारळाचा काथ्या लावायचा आहे। नारळाचा काथ्या टोपलीच्या थोडा बाहेर काढायचा आहे खोबऱ्याच्या साईडला, कारण नंतर आपल्याला कैचीने त्याचा लेवल करायची आहे। अगदी कट टू कट टोपलीच्या साईडला लावायचं नाही, थोडा एक एक बोट बाहेर ठेवायचं आहे आपल्याला। तर आपण सुरुवात करूया काथ्या लावायला। तर अशा प्रकारे मी तुम्हाला फास्ट दाखवतोय सोल्युशन लावायचं। 1-2-3 मिनटं त्याला सोडायचं, आणि म्हणजे जरा थोडा नंतर 2-3 मिनटांनी नारळाचा काथ्या लावायचा आपल्याला, म्हणजे तो चांगला चिपकतो। तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण टोपलीच्या दोन्ही बाजू करायच्या। ही आपली खालची बाजू आहे, ज्याला आपण या कवडीला आपण फळी फिट करणार आहे, याच्यात आतमध्ये गणपती असणार आहे। आणि दुसरी जी पुढची वरची कवडी आहे त्याला आपल्याला शेंडी पण बनवायची आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवतो। म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा,
मला जितका कमी करता येईल, जितका फास्ट ठेवता येईल, तेवढा हा व्हिडिओ मी फास्ट ठेवला आहे. कारण सगळ्यांचाच वेळ वाचेल, कारण हे काम एकदम वेळेचं आहे, भरपूर वेळ लागतो हे सगळं करायला. आणि एका दिवसात या सगळ्या गोष्टी होत नाहीत. एका दिवशी आपल्याला पी ओ पी पूर्ण खोबरं करून एक दोन दिवस त्याला वाळत ठेवायचं आहे, त्याच्यानंतर काथ्या लावायचं आहे. बघा आता अशा प्रकारे आपल्याला बाहेर निघाल्यामुळे आपल्याला लेवल छानपैकी कापता येते आणि एक नारळाचा गेटअप येतो. व्यवस्थित आपल्याला चिपकवून घ्यायच्या सगळ्या गोष्टी, काथ्या व्यवस्थित चिपकला पाहिजे, हे सगळं व्यवस्थित बनवून सुकवायला जवळजवळ एक आठवडा लागतो. आता आपल्याला शेंडीवाली बाजू जी उघडझाप होणार आहे ती बनवायची आहे. मध्ये शेंडीसाठी आपण जागा मोकळी ठेवणार आहोत आणि सगळ्या बाजूला काथ्या लावून घेणार आहोत. असे एक एक थर लावायचे आहेत आपल्याला. कारण मी माहिती सांगण्यापेक्षा तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणीमध्ये मी शांत राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही कवड्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही हे बघताय मी ही शेंडी वेगळी बनवलेली आहे. हे आपला 2.5 लिटरची जी बिस्लरी कोल्ड्रिंकची बाटली आहे त्याचे झाकणाकडचा बाजू आहे त्याला मी काथ्या लावून चिपकवून ठेवलेला आहे आणि ही अशा प्रकारे त्याच्यामध्ये घुसवून आपल्याला नंतर चिपकवायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण नारळ आपला तयार झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला कसं करायचं ही सगळी पद्धत सामान सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आणि खोबऱ्याला मी, तुम्ही बघितलं असेल की खोबऱ्याला मी व्हाईट ऑइल पेंट कलर पण मारलेला आहे, कारण ते दिसायला खूप चांगलं आणि टिकाऊ होतं, मग ते खराब होत नाही. आणि अशा प्रकारे आपला नारळाला आपण मेकॅनिझम जोडला पाठीमागून मोटर वगैरे, तर अशा प्रकारचं छान डेकोरेशन तयार होईल. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आणि एवढी मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.